तालुक्यात 93 गावांपैकी 48 गावांमध्ये एक गाव एक गणपती ही संकल्पना राबवण्यात आली आहे. यामुळे कोरोना संसर्ग रोखण्यास मदत होत आहे. मागील 2 वर्षापासून कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सण उत्सव जयंती पुण्यतिथी धार्मिक कार्यक्रमावर शासनाने उत्साहात साजरे करण्यास बंदी घातली आहे. कुठलाही कार्यक्रम साजरा करायचा असेल तर त्यावर अनेक बंधने व त्या बंधनात तो कार्यक्रम पार पाडायचा, त्यामुळे सर्व सणावर तसेच उत्सवावर विरजण पडले आहे. लोकमान्य टिळकांनी शिवजयंती व गणेशोत्सव साजरा यावा, ज्यामुळे सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येतील व आपापसातील मतभेद विसरून शिवजयंती व गणेशोत्सव सहन उत्साह साजरा करतील. त्यांच्या या प्रयत्नाला यश आले व मोठ्या जोमाने व हर्ष उल्हासात हे सण पार पडायला लागले. गणेश उत्सव आला की शहराप्रमाणे ग्रामीण भागात सुद्धा अनेक गणेश मंडळे असायची. बरीच नाविन्यपूर्ण उपक्रम गणेश मंडळातून साजरी व्हायची. मात्र कोरोनाने सर्व काही थांबवले व जल्लोषात साजरे होणारे सण आता निर्बंधात साजरे करावे लागत आहेत. गणेश उत्सवादरम्यानच येणाऱ्या गौरी पूजनालाही सर्व कुटुंब पाहुणे हे यायचे, मात्र आता कोरोनाच्या भीतीने हे सण घरातील मंडळी सोबतच साजरा करावा लागत आहे. फुलंब्री तालुक्यात गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा व्हायचा. 1 महिना अगोदरपासून गणेशाच्या आगमनाची तयारी